तर आज आपण बिर्याणी बनवूया, जंगल बिर्याणी। हे बघा, जंगल आहे, सर्व चारही बाजूला जंगल आहे। हे जंगल बिर्याणी आज बनवणार आहोत। हे आहे, आपण पाण्यामध्ये राईस उकडून घेणार आहोत, त्याच्यात आपण अख्खे मसाले टाकलेले आहेत। हे बघा, ओके, जेव्हा पाणी उकळेल तेव्हा आपण त्यात बासमती राईस टाकणार आहोत। हे आपण चिकन आधीपासून मॅरिनेशन करण्यासाठी, एक तास झाला आहे मॅरिनेशन करण्यासाठी, पूर्ण मीठ मसाला हळद वगैरे काय आहे पेस्ट वगैरे, त्याच्यात जे दही वगैरे निंबू वगैरे टाकून आपण मिक्स केलेलं आहे। हे सर्व मॅरिनेशन बघा। हे आपण असे बासमती राईस घेतलेले आहेत, साधारणतः 1.5 किलो घेतलेले आहेत। एक्स्ट्रा आपण गार्निश करण्यासाठी वगैरे, त्याचे डेकोरेट करण्यासाठी कांदा मिरची वगैरे सर्व आहे आपल्याला, टोमॅटो वगैरे। हे बघा, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि ते कांदा वगैरे आहे, मिरचीची पेस्ट हे आहे, टोमॅटो पेस्ट इत्यादी तुम्हाला सामान लागेल। आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ही घी, देशी घी तुम्हाला ही लागेलच। हे बघा, अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। हे आपण मीठ टाकूया त्याच्यात। प्रमाणानुसार टाका, एवढं पण मीठ टाकलेलं आहे। बस राईस टाकून घ्या त्याच्यामध्ये। आता पाणी चांगलं गरम झालेलं आहे, टाका सर्व। राईस टाकून घ्या, दुसरा राईस आहे तोही टाका त्याच्यात। राईस टाका, अशा प्रकारे तुम्ही हा 70% बासमती राईस शिजून घ्या। पिटकू नये म्हणून त्याच्यात आपण तेल टाकणार आहोत, थोडंसं टाका अजून। बस का? बस तेल होईल आपल्याला। आता आपण तेल ह्याच्याही टाकतोय का, राईस आपल्याला चिटकलं नाही पाहिजे। आपण हा प्राईस तयार करून घेतलेला आहे, आपण केळीच्या पाण्यामध्ये काढला आहे। हे बघा, केळीच्या पाण्यामध्ये हा प्राईस करून घ्या फक्त, साधारण 70% शिजवा। ह्याला टाका याच्यात थोडंसं, आपले अख्खे मसाले तेही टाका, अख्खे मसाले टाका, थोडीशी लवंग आहे तीही टाका। लवंग कुठे? लवंग टाका, लवंग टाका, चांगलं ढवळून घ्या। चांगला परतून घ्या कांदा, आपला अद्रक लसूण कांद्याची पेस्ट द्या, ही टाका अद्रक लसूण पेस्ट, ही टाका सर्व टाका। चांगलं हे ढवळून घ्या, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ह्याला परतून घ्या। टोपाला थोडं चिपकलं ते टाकतो, चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला चांगलं परतून घ्या, चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्या। बरोबरी टोमॅटो पेस्ट टाका त्याच्यात आणि चांगला मसाला परतून घ्या, म्हणजे तपकरी होईपर्यंत परतून घ्या, चांगला जाड घट्ट मसाला तयार होईपर्यंत टाका टोमॅटो सॉस। टोमॅटो सॉस टाकून चांगलं आता ह्याला सुकू द्या आणि तेल सुटेपर्यंत ह्याला राहू द्या। मसाल्याला तेल सुटलेलं आहे, आता आपण रोडीत मॅरिनेशन केलेलं, हे बघा मॅरिनेशन केलेलं चिकन टाकूया आपण। मॅरिनेशन केलेलं चिकन टाका त्याच्यात, टाका चिकन। हे बघा चिकन टाकलेलं, चांगलं ढवळून घ्या, मसाल्यामध्ये चांगलं चिकन परतून घ्या। हे साधारणतः 15 मिनटं तरी शिजवा हे चिकन आपलं। हे बघा, तसं आपण गावठी घी टाकणार आहोत, तयार झालेलं आहे। आपण आता त्याच्यावर भाताची परत चढवणार आहोत, घ्या खाली उतरवा। हा आता आपला राईस जोप तयार झालेला, हा प्राईस आपण बनवतो, आता याच्यात परत चढवणार आहोत आपण, परत चढवा याच्यावर, टाका राईस टाका याच्यात। हा राईसची परत, हा राईसची परत चढवा त्याच्यावर, टाका राईस टाका पूर्ण। त्याच्यात आपण थोडा फूड कलर टाकलेला आहे, बघा टाका पूर्ण राईस, चांगला सेट करून घ्या। ते हे परत चढून झालेली आहे, त्याच्यावर थोडंसं गार्निश करण्यासाठी आपण थोडंसं कोथिंबीर टाकणार आहोत। हे आपण कमी आगीवर ठेवलेलं आहे, बघा
निखारे आहेत कमी निखाऱ्यावर तेव्हा हे आपण गावठी घी टाकणार आहोत. थोडंसं गावठी घी टाका टेस्ट येण्यासाठी. गावठी घी टाकलेलं आहे. आता गार्निश करण्यासाठी थोडंसं हे धनिया मारा आणि आता हे चांगल्या प्रकारे हे आता चांगल्या प्रकारे झाकून ठेवून द्या. आपली बिर्याणी ही आता 10 मिनिटांनंतर तयार होईल. अशा प्रकारे झाकण ठेवा त्याच्यावर. केळीचं पान ठेवा, त्याच्यावर एक वजन ठेवा. अशा प्रकारे आज आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. आपण चांगलं डेकोरेशन केलेलं आहे हे बघा. नारायण सिंग करून बिर्याणी तयार झालेली आहे. ही बघा, ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे. छानशी बिर्याणी, तयार झालेली आहे बघा. अशा वेळी तुम्ही बिर्याणी घरच्या घरी बनवू शकता.